नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुणे जिल्हा विज्ञान मंडळ आणि मावळ तालुका विज्ञान मंडळ यांच्या मार्फत आणि पुणे जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष श्री एकाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी सुरेश हनुमंत सुतार, शाळा श्री तुळजाभवानी विद्यालय सोमाटणे, तालुका मावळ, जिल्हा पुणे, मी आपणास विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाअंतर्गत वाफेचे इंजिन याबद्दल मी माहिती सांगत आहे. ही माहिती सांगताना मी एका व्हिडिओ क्लिपच्या साहाय्याने तुम्हाला माहिती सांगणार आहे. ही व्हिडिओ क्लिपमध्ये काचेचे तयार केलेले वर्किंग मॉडेल हे वाफेचे इंजिन म्हणून वापरले आहे. हे पाण्याची वाफ वापरून चालणारे यंत्र आहे. वाफेवर चालणाऱ्या यंत्राचा वापर इसवीसन सनाच्या पहिल्या शतकापासून सुरू झाला. पूर्वीची यंत्रे ही शक्ती देण्याच्या बाबतीत चांगली नव्हती, परंतु औद्योगिक क्रांतीच्या काळात तयार झालेली इंजिने उत्तम प्रकारची शक्ती देऊ लागली. हल्ली जगाच्या होणाऱ्या वीज निर्मितीपैकी 50% वीज निर्मिती ही वाफेच्या जनित्राद्वारे केली जाते. वाफेच्या इंजिनामध्ये औष्णिक ऊर्जेचे रूपांतर हे यांत्रिक ऊर्जेत केले जाते. बहुतेक वाफेची इंजिने ही बाह्य ज्वलन प्रकारची इंजिने असतात. त्यासाठी सौर ऊर्जा, अणुऊर्जा यासारख्या ऊर्जांचा वापर करून अन्य प्रकारे उष्णता मिळवली जाते. या प्रकारच्या उष्णता चक्राला रॅकिंगचे चक्र असेही म्हणतात. याशिवाय वापरात असणारी इंजिने म्हणजे रेल्वेची इंजिने, त्यालाच इंग्रजीमध्ये आपण स्टीम लोकोमोटिव्ह इंजिन असे म्हणतात, आणि इतर स्वयंचलित इंजिने, काही कामासाठी बनवलेली इंजिने ही असतात. उदाहरणार्थ वाफेवरील यांत्रिक हातोडे, यालाच आपण स्टीम हॅमर्स असेही म्हणतात. धन्यवाद.